आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नाहिंगलच्या काच कारखान्यामुळे अनेकांना रोजगाराची संधी. बसवप्रसाद जोल्ले, अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांचा पुढाकार. नाहिंगलज येथील काच कारखान्यामुळे अनेकांना रोजगाराची संधी प्राप्त होत आहे, असे उद्गार युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांनी काढले. मान्यवरांच्या उपस्थितीत नाहिंगलज येथे काच कारखान्याचा शुभारंभ झाला, यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, सीमा भागातील युवकांना रोजगाराची समस्या अधिक आहे. अनेक युवक आज बेरोजगार आहेत. या युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी पुढाकार घेतलाय. पुढील काळात या काच कारखान्यामुळे अनेकांना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचं मत बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांनी व्यक्त केले. सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्या 56व्या वाढदिवसाचं औचित्य साधून चिकोडी तालुक्यातील नाहिंगलज येथे काच कारखान्याच्या मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी सौ श्री महेश कौलापुरे या दाम्पत्यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. आशा ज्योती मतिमंद शाळेचे अध्यक्ष ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत कुदळ मारून कामाला सुरुवात झाली. नाहिंगलज येथे सुमारे 60 ते 70 कोटी रुपयांच्या खर्चातून या ठिकाणी कारखाना निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे येथील बेरोजगारांची समस्या मिटणार आहे. या प्रसंगी हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, MP पाटील, सिद्धू नराटे, काका खड्डे, GS पाटील, सुदर्शन हुवनावर, राजू अनुरे, महेश खड्डे, प्रकाश मगदूम, समित सासने, पप्पू पाटील, बीबी चौगुला, दीपक पाटील, प्रकाश शिंदे, संजय शिंत्रे, गोपाळ नाईक, राज पठाण, प्रवीणभाई शहा, अविनाश पाटील यांच्यासह निप्पाणी चिकोडी परिसरातील युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी नाहिंगलजहून शिवाजी भोरे. ಈ ಮ್ಯಾಗ್ನಮ್ ಟಾಪ್ ಗ್ಲಾಸ್ ಕಾರ್ಖಾನೆ ಭೂಮಿ ಪೂಜನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರೇ ಮತ್ತು ಉಪಸ್ಥಿತರಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಜೊಲ್ಲೆ ಪರಿವಾರದ ಹಿತೈಷಿಗಳೇ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದ್ದಂಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ ಇದು ನಿಮಿತ್ತ ಮಾತ್ರ, ಮತ್ತು ಅಪ್ಪಾಜಿಯವರು ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಾವು ಅನೇಕ ಸಮಾಜ ಉಪಯೋಗಿ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದರಲ್ಲಿ ಇದು ಕೂಡ ಒಂದು. ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶ ಕೊಡೋ ಒಂದು ನಿಟ್ಟಿನಿಂದ ನಾವಿಲ್ಲಿ ಗ್ಲಾಸ್ ಕಾರ್ಖಾನೆಯನ್ನು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಇನ್ನಷ್ಟು ಮಾಹಿತಿ, ರಾಘವೇಂದ್ರ ಅಂತ ನಮ್ಮ ಗ್ಲಾಸ್ ಕಾರ್ಖಾನೆ GM ಇದ್ದಾರೆ. ಈಗಾಗಲೇ ಏನು ಬೆಲ್ಗಾಮ್ದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗ್ಲಾಸ್ ಕಾರ್ಖಾನೆ ಇದೆ, ಅದ್ರದ್ದು ಫುಲ್ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಇವರೇ ಇದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಇವ್ರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಶಿಫ್ಟ್ ಆದಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಹೊಸ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಇಲ್ಲಿ ಹೊಸ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಬಂದಾದಮೇಲೆ ಅದ್ರದ್ದು ಕೂಡ GM ರಾಘವೇಂದ್ರ ಕಲ್ಲಾಳ್ ಅವರು ಇರ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತು ಈ ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಮಾಹಿತಿ ಕೊಡಬೇಕಂತೂ ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಅವಕಾಶ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ. ಇದು ಒಂದು ಗ್ಲಾಸ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ, ಇದು ಟಾರ್ಗೆಟ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಪ್ರೈವೇಟ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಅಂತ. ಇದು ಮೇನ್ಲಿ ಆಟೋಮೋಟಿವ್ ಆ್ಯಂಡ್ ಆರ್ಕಿಟೆಕ್ಚರ್ ಗ್ಲಾಸ್ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಆಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ. ಅಂದರೆ ಒಂದು ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಆಫ್ ಆಲ್ ಗ್ಲಾಸಸ್, ಲೈಕ್ ಒಂದು ಬುಲೆಟ್ ಪ್ರೂಫ್ ಗ್ಲಾಸ್ ಆಯಿತು, ಬಸ್ಸು, ಕಾರ್ದು ವಿಂಡ್ಶೀಲ್ಡ್ ಆಯಿತು, ಸೈಡ್ ಗ್ಲಾಸಸ್ ಆಯಿತು, ಆರ್ಕಿಟೆಕ್ಚರ್ ಗ್ಲಾಸ್ ಆಯಿತು, ಫೈರ್ ರೆಸಿಸ್ಟೆಂಟ್ ಗ್ಲಾಸ್ ಆಯಿತು, ಲ್ಯಾಮಿನೇಷನ್ ಗ್ಲಾಸ್ ಆಯಿತು. ತುಂಬ ವೆರೈಟಿ ಗ್ಲಾಸ್ ಬರುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ, ಇದರಲ್ಲಿ DG ಗ್ಲಾಸ್ ಅದ. ಇದು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಹೆಮ್ಮೆ ವಿಷಯ ಅಂದರೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ, ಇದು ಬಿಟ್ಟರೆ ಬೆಂಗಳೂರು ಬಿಟ್ಟರೆ ಬಾಂಬೆಯಲ್ಲಿ ಇರೋದು.